नमस्कार. श्री सद्गुरु ब्रह्म चैतन्य गुंदवलेकर महाराज चैतन्य उपासना संस्थानद्वारे प्रकाशित प्रवचनांचे अभिवाचन मी सौ माधुरी उदय कानिटकर नित्य प्रस्तुत करणार आहे. आज दिनांक 30 डिसेंबरचे प्रवचन. शेवटी करावी प्रार्थना एक. सकाळी लवकर उठावे, भगवंताचे स्मरण करावे, हातपाय स्वच्छ धुवावे, मानसपूजा करावी, हृदयात ठेवावे रामाचे ठाणं, षोडशोपचारे करावे पूजन, गंधफुल करावे अर्पण, नैवेद्य करावा अर्पण, मनाने प्रसाद घ्यावा जाण, शेवटी करावी प्रार्थना एक. रामा तुला मी शरण देख, जे जे म्हटले मी माझे ते ते रामा तुझे, आतान गुंतवा माझे मन, रामा मी आलो तुला शरण, वासना न उठो दुजी काही, नामामध्ये प्रेम भरपूर देई, सदा राखावे समाधान, जे तुझे कृपे वाचून नाही जाण, नीतीधर्माचे आचरण, तुझे कृपेने व्हावे जतन, न मागणे आता काही, मी तुझ्यासाठी जिवंत पाही, आता द्या नामाचे अखंड स्मरण, देह केला तुला अर्पण, रामा जे जे काही तू करी, त्यात समाधानाला द्यावे पुरी, आता रामा एकच करी, तुझा विसर न पडो अंतरी, तुझे नामाची आवडी, याहून दुजे मागणे नसावे उरी, हेची द्यावे मला दान, दीन आलो तुझं शरण, रामा मला एकच द्यावे, तुझे अनुसंधान टिकावे, नको नको ब्रह्मज्ञान, काव्यशास्त्र व्युत्पत्तीचे ज्ञान, कामक्रोधाचे विकार जाळताती वारंवार, आता तारी अथवा मारी, तुझी कास कधी न सोडी, आता रामा तुझा झालो, कर्तेपणातून मुक्त झालो, माझे सर्व ते तुझे पाही, माझे मी पण हिरोनी जाई, रामा आता एकची करी, वृत्ती सदा राहो तुझे वरी, रामा मी कोठे जावे, तुझं वाचून कोठे राहावे, देहबुद्धीची नड फार, ती करावी रामा तुम्ही दूर, आजवर विषय केला आपलासा, न ओळखता पडलो त्याचा फासा, रामा सर्व सत्ता तुझ्या हाती, समाधान राहील अशी करावी वृत्ती, तुझे जवळ मागणे दुजे नाही, हृदयात तुझा वास अखंड राही, आता तुझ्यासाठी माझे जीवन, तुला तन मन केले अर्पण, तुमचे चिंतनी लागावे मन, कृपा करा रघुनंदन, ऐसे करावे रामाचे स्तवन, रक्षण करता एक भगवंत मनी आणून, ऐसे व्हावे अनन्य दीन, तात्काळ भेटेल रघुनंदन, नामा परते न माना दुजे साधन, जैसे पतिव्रते स पती प्रमाण, नामा परते न मानावे सत्य, ज्याने राम होईल अंकित, हेच सर्व साधू संतांचे बोल, कोणीही न मानावे फोल, नामावर निष्ठा ठेवावी पूर्ण, मनी असो नसो करावे नामस्मरण, नामाविण दुजे काही, सत्य सत्य त्रिवाराचा नाही, नामाच्या संगती ज्या व्यवहाराची प्राप्ती, तोच व्यवहार जाई भगवत सेवेप्रती. श्रीराम जय जयराम.